नाशिक महानगरपालिका गॅस पाईपलाईनसाठी 150 किलोमीटरचा रस्ता खोदणार असल्याची माहिती समोर येते. नाशिक महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टीमधून जवळपास 25 कोटी रुपये मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पाईपलाईनद्वारे CNG गॅसचा पुरवठा घरोघरी करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. यासाठी 4 स्टेशन नाशिक शहरामध्ये उभे करण्यात येणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे संचालक तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे हे जे आहेत हे सर्व शुल्क भरून गॅस वाहिनी देण्याबाबत त्यांनी या सगळ्या प्रकरणी तयारी दर्शवली असल्याची प्राथमिक माहिती आपल्याकडे येते. नाशिक शहरामध्ये घरोघरी गॅसचा पुरवठा होण्याच्याकरिता हे सगळे 4 स्टेशन उभारून खेप उभारणी करून त्याद्वारे गॅस घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जवळपास 150 किलोमीटर रस्ता जो आहे तो खोदण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे. जनमत मराठी वाहिनीसाठी प्रतिनिधी विशाल बारुळे, नाशिक.